धुळे आणि नाशिक जिल्ह्यातला काही भाग मिळून तयार झालेला धुळे लोकसभा मतदारसंघ राज्यात सर्वाधिक महामार्गांचं जाळं असलेला आणि तापीसारख्या बारमाही नदीचं वरदान लाभलेला संपन्न हा असा मतदारसंघ मात्र आजही नेतृत्वाच्या अभावामुळं विकासापासून दूरच आहे. धुळे लोकसभा मतदारसंघ हा धुळे जिल्ह्यातलं धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा तर नाशिक जिल्ह्यातलं मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण या 6 विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झालाय. मोदी लाटेत भाजपनं पुन्हा हा मतदारसंघ राखला, मात्र त्यावेळी भाजपनं नाशिकच्या प्रताप सोनावणे यांना उमेदवारी न देता धुळ्यातले पूर्वाश्रमीचे काँग्रेस शिवसेनाचा प्रवास करून आलेल्या डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली. मोदी करिश्म्यात डॉक्टर भामरे काँग्रेसचे आमदार अमरीश पटेलांच्या विरोधात निवडून आले. 1,30,000 मताधिक्यानं डॉक्टर भामरेंचा विजय झाला. याच मतदारसंघात संपूर्ण मालेगाव शहर आणि धुळे शहरातील अल्पसंख्याक समाजाची मतं जास्त आहेत, तरी डॉक्टर भामरेंचा दणदणीत विजय झाला. देशातल्या खासदारांमध्ये सर्वोच्च उच्च शिक्षित खासदार म्हणून डॉक्टर भामरेंचा लौकिक आहे. मात्र त्यांना हा लौकिक निवडून आल्यानंतर भाजप वाढीत परावर्तित करता आलेला नाही. लोकसभा मतदारसंघात डॉक्टर भामरे यांना निवडणुकीमध्ये अपेक्षित यश भाजपसाठी खेचून आणता आलेलं नाही. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 6 फक्त शिंदखेडा आणि धुळे शहर या 2 जागा मिळवता आल्या, त्यातही डॉक्टर भामरे यांचा वाटा नव्हता. धुळे ग्रामीण आणि मालेगाव मध्यमध्ये काँग्रेसनं बाजी मारली, तर मालेगाव बाह्य शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आणि बागलाणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली. पालिका निवडणुकीतही डॉक्टर भामरे करिश्मा दाखवू शकले नाहीत. अशात त्यांना देशाचं संरक्षण राज्यमंत्रीपद मिळालं आणि धुळ्याचा लौकिक वाढला. पाकिस्तानच्या तावडीत असलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाणला मायदेशात परत आणण्यात डॉक्टर भामरे यांची महत्त्वाची भूमिका राहिली. मितभाषी असलेल्या डॉक्टर भामरे यांचं संरक्षण विभागात महत्त्वाचं योगदान आहे. जागतिक पटलावर त्यांनी बऱ्याच वेळा देशाचं प्रतिनिधित्व केलंय, पण जिल्ह्याचा नेता म्हणून भाजपमध्ये पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांच्याकडेच पाहिलं जातो. धुळ्याला मोदींनी पद मोठं दिलं, मात्र त्या पदाचा धुळे मतदारसंघाला त्या मानानं फायदा झाला नाही. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आणि खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या दाव्याप्रमाणे धुळे मतदारसंघात 25,000 कोटींचा विकास निधी आलाय. मात्र इतका निधी आलेला असताना जनतेत रोष काय आहे? भागातली सिंचन क्षमता वाढली का? तरुणांच्या हाताला इथं रोजगार का नाही? का इथल्या तरुणांना बाहेरगावी जावं लागतंय? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहत आहेत. धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांची संरक्षण राज्यमंत्री या नात्यानं कारगिर्द धडाडीची राहिली आहे. चंदू चव्हाणला परत आणणं असो किंवा नाशिकला डिफेन्स हबची घोषणा असो, मात्र एक खासदार या नात्यानं मतदारसंघाच्या विकासात ते किती यशस्वी ठरलेत याबाबत शंका आहे. या भागाच्या विकासासाठी आपण प्रयत्न करत असल्याचा डॉक्टर भामरेंचा दावा आहे, मात्र त्याला प्रत्यक्ष कृतीशी जोड मिळालेली दिसत नाही. असं असलं तरी आपण मतदारसंघाचा सर्वंकष विकास केल्याचा दावा डॉक्टर भामरे करत आहेत. मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अक्कलपाडा धरणाचं काम पूर्ण झाल्याचंही त्यांचा दावा आहे. 7 राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी आणि त्यांच्या उभारणीचं काम सुरू झाल्याचं ते सांगतायत. धुळे, सटाणा, मालेगाव तालुक्यांच्या पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावल्याचा डॉक्टर भामरेंचा दावा आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश क्षमता दुप्पट केल्याचं ते सांगतायत. धुळे शहराला रिंगरोड दिला, शिंदखेडात रस्ते विकासासाठी निधी आणला असून धुळे, मालेगाव, सटाणा, शिंदखेडा तालुक्यांसाठी विशेष निधी आणल्याचाही त्यांचा दावा आहे. श्रीक्षेत्र मांगी तुंगीसाठी 55 कोटींचा निधी आणला असून त्यासोबतच अन्य लहान मोठ्या विकास कामांसाठी निधी आणल्याचंही डॉक्टर भामरे यांचं म्हणणं आहे. मनमाड इंदूर रेल्वे 2014 जेव्हा मी खासदार म्हणून गेलो कुठलीही मंजुरी नव्हती, काहीच झालेलं नव्हतं. सुरेश प्रभू जे आपले महाराष्ट्राचे नेते आहेत त्यांच्या मागे सतत पाठपुरावा केला, रेल्वे बोर्डात पाठपुरावा केला, सुरेश प्रभूंकडे पाठपुरावा केला आणि त्याची परिणिती अशी झाली. 1 वर्षापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात धुळे मनमाड इंदूर रेल्वेची घोषणा झाली, मंजुरी मिळाली आणि ते करून दाखवलं. आपण देशामध्ये सर्वाधिक विकास निधी आणणारे खासदार असल्याचा दावाही डॉक्टर भामरे यांनी केलाय, मात्र आपण गाजावाजा करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मतदारसंघातल्या प्रत्येक भागासाठी आणि प्रत्येक घटकासाठी आपण काम केल्याचं डॉक्टर भामरे सांगतायत. गेल्या 4 वर्षात
कारण खासदाराचं काम दिल्लीतलं जास्तीत जास्त निधी आणायचा आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं, जनतेच्या आशीर्वादाने आणि नम्रपणे परत आपल्यासमोर नमूद करू इच्छितो की 25,000 कोटी आणणारा कदाचित मी एकमेव खासदार असेल. मात्र डॉक्टर भामरे संरक्षण राज्यमंत्री झाले त्यावेळी धुळे आणि नाशिक जिल्ह्यांना संरक्षण क्षेत्राशी निगडीत मोठा उद्योग मिळेल अशी मतदारांना अपेक्षा होती. याबाबत मात्र खासदार मौन बाळगतात. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर 2019 धुळे सेंटर म्हणून सिलेक्ट झालेलं आहे. आणि इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणजे काय, रेल्वे आणि हायवेच्या आजूबाजूला 1 किलोमीटर स्पेशल इकॉनॉमिक झोन तयार करून 1,000 कोटीचे तिथे उद्योगधंदे येतील. डॉक्टर भामरे विकासाचे दावे करत असले तरी अल्पसंख्याक समाज त्यांच्यावरती नाराज असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. हमारे खासदार केंद्रीय राज्य मंत्री सुभाष भामरे साहब ने मालेगांव शहर की आवाम के साथ और विशेष मालेगांव तालुके के साथ भेदभाव करने का काम किया है और मैं समझता हूँ कि ये 4 साल मोदी सरकार भी और हमारे खासदार भी नाकाम हुए हैं. डॉक्टर भामरे यांची बहुतांश विकास कामं ही केंद्रानं देशासाठी राबवलेल्या एकत्रित कार्यक्रमाचा भाग आहेत. राष्ट्रीय महामार्गांचं काम हे नितीन गडकरींच्या खात्यानं केलंय. कुणीही खासदार असता तरी ते झालंच असतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. शिवाय राज्याच्या अनेक प्रकल्पांचं श्रेय डॉक्टर भामरे घेत असल्याचा दावा केला जातोय. राज्य सरकारने ज्या ज्या काही योजना राबवलेल्या आहेत त्या योजनांचा लाभ धुळे जिल्ह्याला झालेला आहे आणि राज्य सरकारने केलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी मात्र सुभाष भामरे यांनी नेहमीच प्रयत्न केलेले आहेत. त्या योजनांच्या अनुषंगाने ठिकठिकाणच्या कार्यक्रमांना उपस्थिती देणं आणि या योजना आपण कशा आणल्यात हे दर्शवणं यामध्ये त्यांनी धन्यता मानल्याचं दिसून येतं. जी विकास कामं केल्याचा दावा आहे ती ती डोळ्यांना दिसावीत आणि प्रत्यक्षात उपयोगात यावीत अशी जनतेची रास्त अपेक्षा आहे. ये पब्लिक है ये सब जानती है हे डॉक्टर भामरे यांनी विसरू नये इतकंच. भाजपमधला अंतर्गत संघर्ष कलह हा मिटत नाही तोपर्यंत खासदारांनी केलेल्या कामांची चमक ही दिसणार नाही. एकंदरीत धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी अनेक नॅशनल हायवे जात आहेत, मात्र हे नॅशनल हायवे धुळे मतदारसंघाच्या साठी बायपास ठरू नये एवढीच अपेक्षा नागरिकांची आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.